मारले गेले। पण एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद करतोय, पीटीसी मध्ये खेळत असताना कुठेतरी संयम ठेवणं हे गरजेचं आहे। काल गोविंदकडनं आणि एक चुकी झाली होती, ती चुकी यापुढे होणार नाही ही अपेक्षा मी करेन, आणि त्याची जबाबदारी मी मला वाटतं अजित पाडेकर यांची असेल। थोडासा अग्रेसिव्हपणा झालेला होता, त्याला कुठेतरी गोविंद थांबवायला पाहिजे, कारण आपण खेळतो सगळे आपलेच आहेत। आपण मैदानावरती ही लढाई नक्की करूया, आपण मैदानाच्या बाहेर मैत्री जपायचा हा संस्कार पण आपल्यामध्ये जपूया। यस, तर मी सन्माननीय अतिथींना विनंती करतो, दोन्ही कर्णधार आपण पुढे येणार आहात। प्रथम आपण राष्ट्रगीत घेऊया। आपण सगळेजण जन्माने भारतीय आहोत, मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी भारतीय आहे, ही माती हा माझा अभिमान आहे, ही माती माझा स्वाभिमान आहे, हे राष्ट्र माझ्या राष्ट्रभक्तीचं प्रतीक आहे। या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लाखो भारतीयांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे, याचा विसरा मला कधी पडणार नाही। आणि म्हणूनच या स्पर्धेची सुरुवात राष्ट्रगीतानं झाली आणि याचा शेवट म्हणजे अंतिम फेरीच्या सामन्यापूर्वी आपण राष्ट्रगीत म्हणणार आहोत। डोक्यावरची टोपी आपण बाजूला काढूया, सावधान स्थितीत सगळेजण आपण उभे राहूया। मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, आपण जागेवर बसला असाल तर उभं राहायचं आहे, सर्वांनी उभं राहायचंय। डीजे रेडी आहे तुम्ही? ओके, सर्वजण सावधान स्थितीत उभे राहा, आवाज नकोय, आवाज आता कोणाचाच नकोय। आपण सगळेजण भारतीय आहोत आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। मी स्टार्ट बोलेन तेव्हा आपण राष्ट्रगीताला सुरुवात करायची। 3 2 स्टार्ट। जन गण मन अधिनायक जय। जय 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 हे भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे जय दुर्गा माते की। एक विनंती करतोय, 7070 क्रमांकाची इनोवा गाडी ज्या गाडी चालकाची आहे त्यांना विनंती असेल की आपण थोडीशी गाडी ती बाजूला करा प्लीज। प्रीतम राऊत आणि रामदास राऊत यांनी इथे यायचंय। प्रीतम राऊत, रामदास राऊत त्यांच्या हातामध्ये नाणं देणार आहे। दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाण्याची पूर्णपणे कल्पना आलेली आहे, एका बाजूला नरेश राऊत दुसऱ्या बाजूला जयदुर्गा, तर नाणं मी प्रीतम राऊत यांच्या हातात सुपूत केलंय, कारण रामदास दादांनी तशी खून केलेली आहे। 4 षटकांचा सामना असेल, नाणेपैकी होत आहे। यस, नाणं जरा झाका आणि मग उडवा, व्हेरी गुड। दरम्यान या ठिकाणी चिंचोलीच्या कर्णधाराकडनं कॉलिंग होईल, नाणेफेकी होत आहे। नरेश राऊत अशी मागणी झाली आणि जशी मागणी तसा पुरवठा। या ठिकाणी रामदास राऊत साहेबांना विनंती करतोय, रामदास राऊत साहेब आपल्या शुभ हस्ते विजयी संघाच्या कर्णधाराला आपण शीतपे देणार आहात, जे आम्हाला महेंद्र भोईर यांच्या सौजन्यानं प्राप्त झालेला आहे। मी इथे अधिक काही प्रश्न विचारणार नाही, आपला निर्णय काय फक्त कळवायचा आहे। क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतलेला आहे, नो कमिटमेंट। आपण सामन्याकडे वळूया, कारण 4 षटकांचा हा पूर्ण दोन्ही डाव होणं अपेक्षित आहेत, आणि म्हणूनच नाणेफेकीचा कोल। जय बजरंग, चिंचोली संघानं जिंकला, प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलं, फलंदाजी आमंत्रित केलेलं आहे बीसीसी बोरिवली संघाला।
अतिशय मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये यश संपादन करण्यासाठी अनेक संघांनी आपली धडपड केली. पहिल्या दिवशी आपण पाहिलं 11 संघ सहभागी झाले, दुसऱ्या दिवशी 11 संघ, तिसऱ्या दिवशी 9 संघ, अशा पद्धतीने 31 संघांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. आणि आज अतकोली गावची जत्रा आहे, अतकोली गावचं यात्रा आहे, अतकोली गावचं क्रीडा महोत्सव आहे, अतकोली गावाचा हा सांस्कृतिक सोहळा आहे. आणि म्हणून पाहतोय आपण पूर्णपणे अतकोली गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, मानकरी मंडळी, सामाजिक राजकीय क्षेत्रातील जे अग्रेसर आहेत ती सर्व मंडळी मैदानाकडे त्यांची पाय वळलेले आहेत. सुरेख दृश्य आहे, मनमोहक दृश्य आहे. हे दृश्य आहे जय दुर्गा चषक अतकोली, मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जी लढाई आहे त्या अंतिम टप्प्याकडे आपण आलेलो आहोत. महाअंतिम सोहळा, ग्रेट फिनाले. आणि हा ग्रेट फिनाल्याच्या माध्यमातून, या महाअंतिम सोहळ्याच्या माध्यमातून कोण जिंकणार जयदुर्गा चषक 2024 हा मान सन्मान अगदी काही क्षणच आपला पाहायला मिळणार, अनुभवायला मिळणार आहेत. आणि सज्ज आहेत माझे साथी समालोचक. एका बाजूला आहे अजय गरज, दुसऱ्या बाजूला असेल पीटीसीचा आवाज योगी. थँक्यू, थँक्यू सो मच गायकवाड सर. फाइनल मुकाबले में सभी का हार्दिक स्वागत है. यह है जय दुर्गा ट्रॉफी 2024 अतकोली. फाइनल मुकाबला दो बड़े टीमों के बीच में, एक तरफ बीसीसी बोरीवली जहां हम देखे तो इस मैदान पर उनका हमेशा दबदबा रहा है, और दूसरी तरफ जय बजरंग छिंचवली. निश्चितपणे आपण ही स्पर्धा जर आधी पाहिली तर आतापर्यंत 3 वेळा बीसीसी बोरीवली संघाने जिंकली आहे आणि 1 वेळा दुसऱ्या क्रमांकाचा मान त्यांनी मात्र पटकावलेला आहे. परंतु जय बजरंग छिंचवली संघाने अजूनही स्पर्धा जिंकलेली नाहीये, तर त्यांच्यासाठी सुद्धा एक सुवर्ण संधी असू शकेल. हा निश्चित रूप से बहुत अच्छा खेल भी पेश किया है कल. जिस तरह से एक समय लग रहा था कि शायद टीम क्वालिफाई ना कर पाए क्योंकि 2 गेंदों में 9 रन मुश्किल लग रहा था, लेकिन गोविंद ने 2 लगातार बड़े हिट्स लगाकर वो मैच फिनिश किया और अपनी टीम को यहाँ पर लेकर आए हैं. उससे पहले अजित ने भी बहुत बढ़िया बल्लेबाजी की है, उनके बल्ले से भी रन निकले हैं. अच्छा टीम एफर्ट कुल मिलाकर उनका भी देखने को मिला है और आज ये बहुत ही बेहतरीन मौका वे भी मान रहे होंगे क्योंकि फाइनल मैच खेल रहे हैं. जीतने की पूरी पूरी कोशिश होगी, इतिहास रचने का प्रयास करेंगे यहां पर जय बजरंग छिंचवली के खिलाड़ी. चलिए बल्लेबाजों को मैदान में भेज देना है. पहले क्षेत्ररक्षण करना है इस फाइनल मैच में जय बजरंग छिंचवली को, और पहले बल्लेबाजी करने वाली है बीसीसी बोरीवली. चला सलामीची जोड़ी बीसीसी बोरीवली संघ तुम्हारा पाठवायची आहे, जास्त वेळ आपण घेऊ नका. प्रत्येकी 4 षटकांचा हा अंतिम महामुकाबला तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. जय दुर्गा चषक 2024 प्रेक्षकांना विनंती असेल, प्रेक्षकांना आपण मैदान सोडायचं आहे, प्लीज प्रेक्षकांना विनंती करतोय आपण मैदान खाली करा. चला आमचे आयोजक थोडस लक्ष त्या ठिकाणी केंद्रित करा. आपण सामन्याला सुरुवात करतोय, कुठलाही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीये. दर्शकों से नम्र निवेदन है कि आप पर्दे से थोड़े दूर ही रहिएगा, बाउंड्री के पीछे. मैदान के अंदर कोई भी दर्शक नहीं आएगा और डगआउट में भी कोई भी दर्शक नहीं होगा, केवल खिलाड़ी ही वहां पर नजर आएंगे. आपका कोऑपरेशन बहुत ही जरूरी है, अभी तक बहुत अच्छा सपोर्ट आपने किया है इस टूर्नामेंट को, और अंतिम मैच में भी वही उम्मीद है. शोर उभरता हुआ, सलामी बल्लेबाज डगआउट में से बाहर निकले हैं क्रीज की तरफ बढ़ते हुए. एक स्थापित सलामी जोड़ी बीसीसी बोरीवली की, राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन, जरार मुल्ला और उनके साथ शाहिद खान. पहा एक विनंती आहे, चेंडू टाकत असताना जे समर्थक आहेत त्यांना मी विनंती करतो की कोणीही भोंगे वाजू नका, कारण त्यामुळे थोडासा पंचांना त्रास होतोय. लक्ष असू द्या, जे आमचे समर्थक इथे मात्र उपस्थित आहेत, प्लीज चेंडू डिलिव्हर करत असताना तुम्ही भोंगे वाजू नका. इथे पारितोषिक आलेला आहे जे आमचे पंकज शेट भुईर या ठिकाणी उपस्थित झालेले, त्याचा मैदानाच्या आत कटआउट आहे, त्या कटआउटला जर चेंडू जर स्पर्श झाला डायरेक्ट असू द्या किंवा जमिनी सायाने असू द्या, त्या फलंदाजाला रोख 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे माजी सरपंच रवींद्रजी भोईर
जर सिक्सर हॅट्रिक, विकेट्स हॅट्रिक किंवा फोर हॅट्रिक जर इथे मात्र पूर्ण केली तर त्या खेळाडूला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. लेट्स प्ले गेम ऑन. टाळ्यांच्या कचऱ्याला सुरुवात करूया. हा महाअंतिम महामुकाबला आणि पहिल्या चेंडूवरती सिग्नेचर स्ट्रोक बॅच जरार मुल्ला. इट इज 4 रन्स. बहुत सा खेल होना है. पहली गेंद पर शानदार चौका. जरार ने बढ़िया शुरुआत की है. आस्तिकदा की बढ़िया गेंद थी. इस बार आगे निकल रहे थे लेकिन आखिरकार बैकफुट पर ढकेला बैट्समैन को. बहुत अच्छी गेंद थी. बढ़िया फील्डिंग भी. अनिश्चितपणे जबरदस्त वापसी दरम्यान या ठिकाणी जयेश क्षीरसागर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान आपण नवा आपला अभि जयदुर्गा चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आस्तिक डाकी हा उभारता सितारा आहे जे या चिंचोली संघाचा आपण विचार केला तर. आणि आस्तिकने सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये डाकी जबरदस्त प्रभावित केलंय. ओ जबरदस्त या ठिकाणी पौशकल फुलर लेत होता जागेवरून मात्र या ठिकाणी कुठेतरी अगदी बिडॉफच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न जरारने केला परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. लागोपाठचे 2 डॉट चेंडू तापसंख्या स्थिर. बिन गडीबाद 4. आणि अक्षय डाकीसाठी सुद्धा इथे पारितोषिक आलेलं आहे. पर विकेटसाठी किरण जोशी याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. क्रिकेट हे खूप चाहते आहेत. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पारितोषिक कुठल्याही पद्धतीने जिंका परंतु जिंका. जगह बनाकर खेलना चाहते थे. भाग्यशाली रहे हैं. अंदरूनी किनारा लगा था. ऑफ स्टंप के करीब से गेंद पीछे गई थी. यहाँ पर सिंगल जरूर चुराया गया है. पहली गेंद पर शानदार शॉट देखने को मिला. वो थोड़ी कमजोर गेंद पड़ गई थी. हाफ वाली थी ऑफ स्टंप के बाहर. लेकिन उसके बाद काफी तीखी गेंदबाजी देखने को मिल रही है आस्तिक डाके द्वारा. जबरदस्त मात्र कमबॅक. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहिला आपण अगदी स्ट्राइक ओव्हरच्या दिशेने. जरार मुल्लाने तो चौकार खेचला होता परंतु तज्ञत्र आस्तिक सांगतो की हम भी किसी से कम नहीं. आणि तदनंतर मात्र काय जबरदस्त या ठिकाणी वापसी पाहिली आपण. 5 विकेट्स चटका चुके है इस फाइनल मैच से पहले इस टूर्नामेंट में आस्तिक डाके. जय दुर्गा ट्रॉफी 2024 अतकोली का ये महामुकाबला इस समय आपके सामने है. जीटीसी लाइव पर कई सारे व्यूवर्स हमारे साथ जुड़े हुए हैं. बहुत ही सुंदर टेलीकास्ट जीटीसी का. सभी ऑनलाइन व्यूवर्स का हार्दिक स्वागत. और माननीय श्री नितिन शेलार साहब का शुभ आगमन होता हुआ जिनके द्वारा सेकेंड प्राइज स्पॉन्सर किया गया है. आपका हार्दिक हार्दिक स्वागत. एक और खूबसूरत गेंद. शाहिद इस बार उठाकर खेलने का प्रयास कर रहे थे. पूरी तरह से बीट हुए. निश्चित काय जबरदस्त कमबॅक केला असतील. आणि पावशकर या ठिकाणी माजी उपसरपंच नितीनजी शेलार यांचं सुद्धा मात्र नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी तन मन धनानं दुसऱ्या क्रमांकासाठी या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली आहे. त्यांचा आपण या ठिकाणी आयोजकाच्या वतीनं आभार व्यक्त करू. अस्तिक पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. व चिडूला आपटी दिली. पुलचा फटका होम साईडला खेचून मारला. चिडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. हा अंतिम सामन्यातील पहिला बिगिट, पहिला मॅक्सिमम. द्वारा अभी तक बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे थे लेकिन ओवर की अंतिम गेंद पटकी हुई गेंद डाली उन्होंने. शाहिद पूरी तरह से तैयार थे. बहुत ही कड़क पुल शॉट खेला उन्होंने. करारा शॉट खेला बेहतरीन टाइमिंग के साथ और 6 रन हासिल किए. सिक्सर के साथ पहले ओवर खात्मा होता हुआ. स्कोर है 11 रन बिना किसी नुकसान के बीसीसी बोरीवली. पहिल्या चेंडूवरती सुद्धा आपण पहिला मोठा फटका पाहिला होता. आपण जरारच्या बॅटमधून चौकार आला होता आणि शेवटच्या अंतिम चेंडूवरती मोठा फटका पाहिला आपण. शाहिदच्या बॅटमधून तो आपण षटकार पाहिला. शाहिद के 50 रन पूरे हो चुके हैं इस टूर्नामेंट में. और क्या अब जरार अपना सैकड़ा पूरा कर पाएंगे पूरे टूर्नामेंट का जहाँ तक सवाल है क्योंकि अभी तक 98-98 रन बना चुके हैं. निश्चितपणे काय जबरदस्त मात्र स्पर्धा गाजवली. पौशकल्या ठिकाणी सन्माननीय भातानगरचे युवा उद्योजक मिस्टर भावेश कतोरे यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समेत तुम्ही पौशकल विश्वास जाधव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी करूया हार्दिक स्वागत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज ऋतिक भोईर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा पाहायला लागल्या. कुठलाही गडी या ठिकाणी बीसीसी बोरली संघाने गबला नाही. ओवर द विकेट मारा करतो ऋतिक. इथे मात्र बाप फटका थोडासा लवकर पिक केला. चेंडू थोडासा उशिराने आला आणि त्याच अनुषंगाने चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही. पुन्हा मात्र ऋतिक साठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. पर विकेट साठी किरण जोशी यास कडून 500 रुपयाचं पारितोषिक.
अच्छे लेन पर रखी हुई गेंद थी, थोड़ा सा अतिरिक्त उछाल भी था, लंबे बॉलिंग रनअप के साथ गेंदबाजी करते हैं, रफ्तार है ऋतिक के पास और पहली गेंद डॉट, कहीं ना कहीं ज्यादा जोर से खेलने का भी चक्कर था वहां पर, प्रयास किया था जरार ने जिस वजह से वो शेप गवा बैठे थे, नजरें हट गई थी गेंद के ऊपर से। अगली गेंद लेकर ऋतिक ओवर द विकेट, इस बार ऑन द राइज ड्राइव किया, गेंद हवा में है, ये गजब का हिट है, स्ट्रेट डाउन द ग्राउंड 6 रन और इसके साथ ही इस टूर्नामेंट में जरार के 100 रन पूरे। खेळाडूचा एक प्रिय इलाका असतो आणि मित्र म्हणतो की जरारचा जर आपण जर स्ट्रॉंग झोन पाहिला तर मग लॉंग ऑफ असेल, एस्टाकेवर असेल, या क्षेत्रामध्ये तो जास्तीत जास्त धावा जोडत असतो आणि या ठिकाणी पहा 100 पेक्षा अधिक धावा जोडणारा पहिला फलंदाज ठरलाय या स्पर्धेमध्ये, त्या फलंदाजाचं नाव आहे जरार मुल्ला। और सबसे अच्छी बात यह है कि वो ऑन द राइज खेलते हैं, ज्यादातर हमने देखा है अच्छी लेंथ की गेंदों को भी वो सामने मैदान के बाहर मार देते हैं, जैसे हम कामरान पटेल को देखते आए हैं पीटीसी में, वो एक बल्लेबाज मुझे याद आता है जो ऑन द राइज बहुत ही बढ़िया शॉट्स खेलते हैं वी में, और जरार मुल्ला भी, हालांकि कामरान तो लंबे ऊंचे कद के खिलाड़ी है, जरार का कद भी उतना ऊंचा नहीं है लेकिन बैटिंग उनकी ऊंचे क्लास की होती है। अगली गेंद कदमों का इस्तेमाल, निकल के मारा, हाफ वाली में लेकर ड्राइव किया, फील्डर बहुत आगे निकले, खराब क्षेत्र रक्षण, 4 रन। थोडासा क्षेत्ररक्षणाचा मात्र अनुभव जो होता तो मात्र चुकीचा जजमेंट ठरला आणि त्याच अनुषंगाने एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला 4 धावांसाठी। जय भजन का चिंचोली संघासाठी एक सुवर्ण संधी आहे, पारितोषिक आहे, जर तुम्ही स्पर्धा जिंकली तर अर्न बियर बार रेस्टॉरंटचे प्रोप्रायटर भोरगावचे किरण भुईर याचकडून तुम्हाला सायंकाळी पूर्ण एनर्जी ड्रिंक दिली जाणार आहे। फुल टॉस ऑन साईडला टर्न केलाय, काऊ कॉर्नरकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहू शकाल आपण, एक धाव कंप्लीट आणि एका धावीने मात्र संघाची धावसंख्या बिन गडीबाद 22, फ्लाइंग स्टार्ट बाय बीसीसी बोरिवली। हालांकि पहला ओवर जिस तरह से चल रहा था कहीं ना कहीं बॉलर का दबदबा नजर आ रहा था, लेकिन अंतिम गेंद शॉर्ट ऑफ लेन डाली थी और उस पर छक्का जड़ा था शाहिद खान ने। इस ओवर में अभी तक 4 गेंदों पर 11 रन आ चुके हैं, जरार अच्छी बैटिंग करते हुए इस फाइनल मैच में भी, पूरे टूर्नामेंट में उनका बल्ला बोला है। शाहिद खान बहुत ही गजब के खिलाड़ी है, एक इतिहास रचा हुआ है उन्होंने इसी मैदान पर, 214 रन एक ही टूर्नामेंट में, कमाल की बैटिंग उनकी रही थी और कई टूर्नामेंट्स में यहाँ पर हमने देखा है कि शाहिद ने अच्छी बैटिंग की है। विकेट की जरूरत है इस समय जय बजरंग चिंचोली टीम को, टॉस जीत कर पहले फील्डिंग करती हुई चिंचोली की टीम इस फाइनल मैच में। आतापर्यंत आपण पाहिले तर दोन्ही फलंदाज चांगल्या रंगात आहेत, दोघांच्या बॅटमधून आपल्याला मोठमोठे फटके सुद्धा पाहायला मिळाले, वारंवार फिल्डिंग मध्ये थोडासा आपण चेंजेस पाहतोय जो आपण मैदान पाहतोय, जे खरं सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठल्याही गावामध्ये जास्त आपल्याला आता मैदान पाहायला मिळत नसतात, परंतु या मैदानासाठी खरोखरच खूपच चांगलं योगदान देणारे आमचे दिनेश शेठ भुईर आणि प्रशांत भुईर यांची मात्र मोलाची आम्हाला नक्की साथ लाभली, मोलाचं योगदान लाभलं, त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करू। देखना है रंग में क्या भंग डाला जाएगा गेंदबाज द्वारा, पैरों में गेंद, सामने लॉफ्टेड शॉट, फील्डर काफी आगे आए लेकिन इस दफा अच्छा क्षेत्र रक्षण, पहले बाउंस पर एक ही हाथ से गेंद को फील्ड किया और एक ही रन लेने का मौका वहां पर शाहिद खान के पास, विकेट हाथ में है और तेज गति से रन बनाए जा सकते हैं, वही कोशिश हो रही है, स्कोर इस समय 23 रन, दूसरे ओवर का खेल चल रहा है, कोई भी विकेट नहीं गिरा है बीसीसी का। विकेट तुम्हाला इथे प्राप्त करावं लागतील कारण अंतिम महामुकाबला सामना सुरू आहे, तुम्ही ज्यावेळी विकेट्स प्राप्त करणार त्यावेळी तुम्ही धावांच्या गतीवरती अंकुश लावू शकता, तो प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजांना करावा लागेल, कारण आपण जर पाहिलं आतापर्यंत ऋतिक भुईरनं या स्पर्धेचा विचार जर केला तर 4 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये त्याची आणि इकॉनॉमी गोलंदाजी राहिलेली आहे, परंतु अंतिम सामन्यामध्ये पाहूया, आतापर्यंत त्याला सफलता तर मात्र प्राप्त झाली नाहीये, पटका हवेत आम्ही स्टॅमिंग आहे, लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे गोविंद भोईर, गोविंदा रे गोविंदा, आणि त्याने मात्र पकडला हा झेल आणि पहिला धक्का लागत असताना बीसीसी बोरीवली संघाला या विकेट साठी खास किरणजी जोशी यास कडून 1000 रुपयाचं पारितोषिक आपण लगेच जमा करायचे आहेत।
जाते, ये तो बहुत ही बड़ी बात हो गई। ये क्रिकेटरों से प्रेम है अजय। कमाल है, कमाल है। लेकिन चिंचोली की टीम उनको पसंद है, इसीलिए तो ये इनाम उन्होंने दिया है। विकेट की जरूरत थी, आपने कहा कि बहुत अच्छे रंग में है बल्लेबाज, लेकिन रंग में डाल दिया भंग गेंदबाज ऋतिक ने, और अच्छा कैच लपका गोविंद ने। निश्चित पड़िया गोविंद नेके जस पर्दे मध्ये पुढे पुढे चमकतो। चला वेल थोडासा कमी खर्च करा चिंचोली संघ, लक्षात सुद्धा यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे, म्हणजे आपली जबाबदारी आपल्या हातात आहे। जी हाँ, यदि अंधेरा आ गया तो फिर मुश्किल रहेगा। रोशनी यदि कम हो गई, जो कि धीरे धीरे कम होती जा रही है, मध्यम मध्यम रोशनी है, सूर्य देवता पश्चिम की तरफ झुकते हुए, शाम का खूबसूरत सत्र और फाइनल मैच चल रहा है जयदुर्गा ट्रॉफी अतकोली 2024 में। स्विप किया, लैप स्विप, शाहिद खान का ये प्रिय स्ट्रोक है, गैप ढूंढा है, फील्डर दूर रह गए, गेंद निकल गई बाउंड्री के बाहर, चौका। फाइनल स्वीप जबरदस्त पुलटा चिट होता, फक्त दिशा दाखवली, आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याचा शकड मात्र चौकार वसूल केला। श्रीकांत सुद्धा या स्पर्धेमध्ये प्रभावित कामगिरी केलेली आहे, या स्पर्धेमध्ये यापूर्वी आतापर्यंत 5 विकेट त्याने प्राप्त केलेले आहेत, विकेट टेकर गोलंदाज आहे, परंतु या ठिकाणी पाहूया या अंतिम सामन्यामध्ये कशाप्रमाणे गोलंदाजी करेल, त्याचं स्वागत चौकाराने केलंय आणि धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 27। देखिए योगी, बाकी सब मॅचेस एक तरफ और फायनल एक तरफ, फाइनल का प्रेशर कुछ अलग ही होता है, फाइनल खेलने का मजा कुछ अलग ही होता है, एक अलग ही लेवल पर क्रिकेट देखने को मिलता है, और हम उम्मीद कर रहे हैं कि बहुत ही कांटेदार मैच और रोमांचक मुकाबला हो। फिलहाल बल्लेबाज अच्छा कार्य कर रहे हैं, हालांकि विकेट भी गिरा है, लेकिन स्कोर 27 रन, तीसरे ओवर की अभी अभी तो शुरुआत हुई है। मतलब आपका कहना है बाराती एक जगह पे और दुल्ला एक जगह पर, आप तो कुछ और ही सोच देते हो। राउंड द विकेट से स्विंग किया ऑन साइड में, तारा मंडल में भेज दिया है शाहिद खान ने गेंद को, डीप मिड विकेट के ऊपर से सुपर सिक्स। पाहू शकाल अतकुली गावाचा हा उत्सव आहे, सण आहे, स्पर्धा आहे, ज्या दिशेने अतकुली गाव वसलेला आहे त्या दिशेने मात्र या ठिकाणी चेंडूला पाठवलं शाहिद खाननं। काय टायमिंग पाहिले आपण मिडविकेटच्या बाहेर, पहा स्लो मोशन मध्ये काय सुरेख टेलिकास्ट, अतिशय सुंदर शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला मात्र आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये कैद केला आणि आता मात्र शाहिद खान आपल्या रंगात पुन्हा एकदा येत असताना। श्रीकांत एक बार फिर से अब ओवर द विकेट से, ये अच्छी गेंद है, इस बार तीखी गेंद थी, जड़ में टर्न कर दिया है शाहिद खान, बॉटम एंड का बहुत अच्छा इस्तेमाल कर रहे हैं, अच्छी गेंद पर अच्छा स्ट्रोक था, लेकिन उतनी बढ़िया फील्डिंग, उस दिशा में फील्डिंग करना इतना आसान नहीं है क्योंकि बहुत ही ऊपर नीचे आउटफील्ड है, कुछ ऑब्स्टेकल्स भी बीच में आप देख सकते हो, जो पावर लाइन्स पावर के पोल है, इतना आसान नहीं है फील्डर के लिए, लेकिन बढ़िया फील्डिंग, एक ही रन लिया है शाहिद खान ने इस गेंद पर, स्कोर आगे बढ़ता हुआ 34। जबरदस्त या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये बीसीसी बोरुली संघ आपण पाहतोय, कारण नाणेफेक गमावल्यानंतर त्यांना फलंदाजीसाठी प्रथमतः आमंत्रित केलं जे बजरंग स्पोर्ट चिंचोली संघाने, परंतु या ठिकाणी धाबा वेगाने येत आहे, त्या धाबांवरती कुठेतरी अंकुश लावावा लागेल। आता मात्र एबी इज ऑन स्ट्राईक वरती आहे, राउंड द विकेट, पुन्हा एकदा खराब चेंडूची लेंथ होती डाबा स्टिक वरती, फुलटॉस ही लेंथ मिस केली एबीनं, जर तिथे मात्र कनेक्शन झालं असतं तर आय थिंक मोठा फटका येऊ शकला असता, परंतु पंचांचा वाईटचा इशारा, 1+1 एकूण 2 धावा तिथे मात्र आपण पाहिल्या आणि 2 धावांनी सकाळची धावसंख्या 36, लॉस ऑफ 1 विकेट्स। अतिरिक्त रफ्तार निकालने का प्रयास था इस दफा श्रीकांत मुकने का, और उस वजह से कहीं ना कहीं नियंत्रण देखने को नहीं मिला गेंद की लेंथ पर और लाइन पर भी, वाइट गेंद जिसके चलते 2 रन मिले हैं। 36 रन स्कोर बोर्ड पर फाइनल मैच को देखते हुए योगी, 4 ओवर में 50 का आंकड़ा बहुत ही बेहतरीन साबित हो सकता है बीसीसी के लिए। निश्चितपणे, कारण सायकल का 17 है, कारण अंदर थोड़ा सा लवकर आता मात्र अपना होता पाला मिलत और वृष्टी थोड़ी कमी पाला मिलत असते, ड्यू फॅक्टर तो येणं फार तिथे मात्र आपण पाहतोय मागील 2 दिवसांमध्ये। ओ या टिकट पाहू शकला, अगदी फलंदाजाला फॉलो केलाय, बॉडी लँग्वेजला चेंडू स्पर्श होणार आपण पाहतोय आणि त्याचमुळे पंचाचा लिखबायचा इशारा तिथे मात्र पाहायला मिळाला, सिंगल धाव अवंतच्या रूपाने पाहायला मिळाली, जबरदस्त या ठिकाणी। निश्चितपणे अजय, ही स्पर्धा अभिमानाची आहे का नाही, ही स्पर्धा स्वाभिमानाची आहे का नाही, ही स्पर्धा जयदुर्गा चषक नरेश राऊतांची सफल झाली आहे का नाही, हा प्रश्न मी तुला करतोय। निश्चित रूप से सफल टूर्नामेंट है क्योंकि ये जो क्राउड आया है इसी से पता चलता है, और जो टीमों में जुनून देखने को मिला है खेलने का उसी से भी पता चलता है कि कितना महत्वपूर्ण टूर्नामेंट। अपील और अंपायर की उंगली आसमान की ओर, एमएस बलेरे इज गॉन।
अशा रीति ने मात्र फलंदाज ऐमश बलेरे इतने मात्र बाद राउंड विकेट ने गोलंदाज जेला स्वीप करने प्रयत्न होता नहीं मध्य होता मिडल डाबा स्त्री वरती चेंडू मात्र धड़कत होता एक योग्य निर्णय पंच परेश महाजन पाला छत्तीस वरती इतने मात्र लगना हा दुसरा धक्का बीसीसी बोरिवली संघाला या षटका मध्य अपन जर पाल तो एकूण धाबा अपन जर पाहिलं तर 13 आलेले आहेत तिसरा षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ आहे आणि आता मात्र नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती आपण पाहतोय बाबू नाचन एक और अच्छे स्ट्रोक प्लेयर दाहिने हाथ से बल्लेबाजी करते हैं लेकिन एक्सप्रेस गेंदबाजी देखने को मिल रही है स्कोर 36 रन फुलर लेन था बहुत बढ़िया गेंद ऑन साइड में खेल दिया है डीप मिड विकेट की दिशा में फील्डर बहुत दूर थे बाउंड्री से आए हैं बहुत बढ़िया फील्डिंग तेज गति से पहुंचे मेक श्योर किया कि बल्लेबाज दूसरा रन ना ले और इसके साथ ही ओवर समाप्त तीन ओवर के पश्चात स्कोर हुआ है 37 रन अच्छी वापसी देखने को मिली श्रीकांत मुकने द्वारा पहली दो गेंदों पर चौका और छक्का जड़ा था शाहिद ने लेकिन उसके बाद जो गेंदबाजी की वो धारदार गेंदबाजी देखने को मिली हो निश्चितपणे जबरदस्त वापसी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली कारण पहिल्या दोन चेंडूवरती पाहिले तर एकूण 10 धाबा आले होता पण मागील चार चेंडूंवरती फक्त श्रीकांत मुकणेने मात्र या ठिकाणी तीन धाबा तिथे मात्र खर्च केला सध्या आपण पाहू शकाल अगदी आपल्या स्क्रीनवरती मान्यवर जे कटआउट्स आहेत ज्याचं तन मन धनानं आम्हाला रिकीच्या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे 20 फुटचं चांगलं योगदान आहे त्याच्या वतीनं आम्हाला बॅट लाभलेली आहे ती उत्कृष्ट फलंदाजाला आपण देणार आहोत तदनंतर रिकीचं या ठिकाणी पाहिलं तर खास वैशिष्ट्य राहिलं या स्पर्धेमध्ये डीजे एएमचं जबरदस्त प्रोफेशनल साऊंड अँड सिस्टीम टिकी त्याने आमच्या आवाजाची काळजी घेतली आणि कुठल्या स्थितीमध्ये कुठला सॉन्ग लावायचं हे परफेक्ट त्यांना माहिती आहे हे आमचे पाहू शकाल या ठिकाणी पहिले क्रमांकाचे पुरस्कर्ते अक्षय शेट भुईर यांचा तुम्ही कटआउट्स पाहू शकाल स्कोर 37 धाबा धाफलकावरती आपण पाहतोय तीन षटकाचा खेळ संपन्न झालाय दोन गडी आतापर्यंत इथे मात्र या ठिकाणी गमावलेले आहेत विश्वसनातून हिंदू संघ कई सारे मेहमान मंच पर उपस्थित है माननीय श्री नितिन शेलार साहब भी मौजूद है जिन्होंने दूसरे नंबर का इनाम स्पॉन्सर किया है इस टूर्नामेंट में और भावेश कथोरे साहब भी हमारे बीच में है जिनके द्वारा तीसरे नंबर के लिए इनामी राशि दी गई है उनका बहुत बहुत स्वागत है और उनको हम थैंक्स भी कहना चाहेंगे चलते हैं खेल की तरफ एक बार फिर से अंतिम ओवर बचा है कितना समय आप ले सकते हो ज़्यादा समय नहीं ले सकते हो बतौर फील्डिंग टीम क्योंकि बाद में आपको रनचेज करने के लिए आना है और सूर्य देवता पूरी तरह से अब पश्चिम की तरफ झुकते हुए रोशनी धीरे धीरे कम होती जा रही है आतकोली के इस खूबसूरत मैदान पर आप देख रहे हैं महामुकाबला जय दुर्गा ट्रॉफी 2024 चौथ्या षटकाला आता मात्र सुरुवात करतोय गोलंदाज अक्षय भुईर सदुती धाबा आतापर्यंत या ठिकाणी धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतायत युवा गोलंदाज आहे यंग स्टार आहे परंतु या ठिकाणी पाहूया कशा रीतीने मात्र आपला स्पेल संपन्न करेल जरा आउट हुए है 16 रन बनाए अहमद खाता नहीं खोल पाए शाहिद अभी भी डटे हुए है अच्छी बैटिंग की है शाहिद ने बाबू नाचन के पास स्ट्राइक अक्षय की पहली गेंद फुल टॉस स्विंग किया लंबी बाउंड्री काऊ कॉर्नर पर फील्डर मौजूद जबरदस्त कैच शानदार कैच बाउंड्री लाइन के करीब और पहली गेंद पर विकेट का पतन विनंती करतो प्लीज एखादा विकेट जर इथे मात्र गमावला किंवा मोठा फटक्याला तर चिंचोळ संघ आपण एकत्रित येऊ नका प्लीज आणि अडकी काऊ कॉर्नरच्या चक्करमध्ये अनेक असे मोठमोठे फलंदाज आजे त्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत आपण पाहिलं असेल शेखर दलवी त्याच ठिकाणी बाद झाला बबलू पाटील बाद झाला आणि आता मात्र बाबू नाचन सारख्या फलंदाज त्याच ठिकाणी मात्र ती सीमारेषा ओलांडण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र या ठिकाणी झेलबाच्या स्वरूपात बाद झालाय इसलिए मैं अक्सर कहता हूं कि ये काऊ कॉर्नर जो है इसको एक्साइटिंग कॉर्नर कहना चाहिए क्योंकि यहां पर जब गेंद जाती है तो एक्साइटमेंट बहुत होता है या तो बाउंड्री मिलती है या फिर विकेट ज्यादातर निश्चितपणे पहा अक्षय भुईर ने पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी सफलता प्राप्त केली नवीन फलंदाज फरान पावले आपण पाहतो या ठिकाणी पाचव्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे धावसंख्या स्थिर आहे 37 हो या ठिकाणी अजून एक चांगला चेंडू फेकी यस फिंगर अप लेग बिफोर च्या रूपाने अजून एक विकेटचा पतन जबरदस्त गोलंदाजी
यह है चिंचवली क्रिकेट का भविष्य। अक्षय भोयर युवा खिलाड़ी, उभरते हुए सितारे, पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर भी विकेट, और क्या गेंद थी ये, तेज तर्रार तीखी यॉर्कर, बिल्कुल स्टंप्स के सामने पाए गए, चारों खाने चित हो गए वहां पर बल्लेबाज। फरहान आउट हुए है बिना कोई रन बनाए, शाहिद स्ट्राइक लेने के लिए तरस रहे हैं लेकिन विकेटें गिर रही है, राहिल आए हैं बल्लेबाजी के लिए, हैट्रिक पर है अक्षय। आणि हैट्रिक पुणे केली तर माजी सरपंच रवींद्र जी राऊत यांच्याकडून 1000 पर्यंत पारितोषिक फटका हव्यात केला, परंतु जबरदस्त टायमिंग, अगदी लॉन्ग ऑनच्या डोक्यावर चेंडू टाटा बाय बाय करत निघून जातोय, 7 धावांसाठी हा षटकार। मैजिक ऑफ पड़गा गेंदबाजी के लिए उनको कहा जाता है, लेकिन बल्ले से भी मैजिक करते हुए जबरदस्त स्ट्रोक, इतना सीधा शॉट खेला जितना कि आजकल कोई इंसान भी नहीं मिलता है। निश्चित बनी है जबरदस्त शॉट सिलेक्शन, परफेक्टली मिडल ऑफ द बैट, लॉन्ग ऑन वरती फील्डर होता परंतु त्याला संधी मिळाली नाही, षटकार मात्र पहिल्या चेंडू वरती पाहायला मिळाला राहीलच्या बॅट मधून। वो अजून एक फटका हवेत केला आणि हा चेंडू सुद्धा निघून चाललाय बाउंड्री लाइनच्या बाहेर, बॅक टू बॅक दूसरा मैक्सिमम का इस्तेमाल करते हुए लगातार दूसरा सिक्सर, पहले गेंदबाज विकेटों की हैट्रिक पर थे, अब छक्कों की हैट्रिक पर है बल्लेबाज। स्कोर 49, 49 रन 4 विकेटों के नुकसान पर। कभी शोर मचाते हैं चिंचवली के समर्थक तो कभी बोरीवली के समर्थक शोर मचाते हैं, जबरदस्त माहौल है, लेकिन दर्शकों से रिक्वेस्ट है कि पर्दे से दूर रहे प्लीज, प्लीज प्लीज तुम्ही एन्जॉय करा, परंतु पडद्याच्या पाठीमागे पडद्याच्या आतमध्ये येऊ नका, कारण पडदा ही आमची सीमारेषा आहे, तुम्ही एन्जॉय करू शकता, कारण क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येक संघाची जर पाहिलं तर लगेचच प्रत्येकाला आवड असते, फॅन फॉलोइंग आहे बीसीसी बुरुली संघाचा, त्यात काही शंका नाही, परंतु या ठिकाणी दोन चेंडूवरती दोन षटकार आले आणि धावफलकावरती आता धावा जी पाहतोय त्या डेंजर झोनकडे जात असताना। हो ऑन साइडला पुन्हा एकदा कडक फटका, पुन्हा काऊ कडकडे श्रीकांत आहेत, एकदा तिथे मात्र कंप्लीट झाली, दुहेरीचा प्रयत्न होईल का, फेक चांगली झाली आणि सिंगलच्या वतीने 50 आकडा धाव फलक्यावरती, बीसीसी बुरुली संघ जबरदस्त स्थितीमध्ये पाहतो या महामुकाबला या मेगा फिनाले मध्ये। बहुत ही अच्छा टोटल बना लिया है 50 रन ठीक इस समय स्कोर बोर्ड पर, हालांकि बहुत संघर्ष हुआ है पहले हाफ में, गेंदबाजी भी काफी मौकों पर अच्छी हुई है लेकिन कुछ अच्छे शॉट्स भी देखने को मिले हैं, कुल मिलाकर कितने चौके और कितने छक्के लगे हैं आइए देखते हैं। 3 चौके बल्लेबाजों ने जड़े हैं और छक्कों का जहां तक सवाल है 5 छक्के जड़े गए हैं बोरीवली के बल्लेबाजों द्वारा, तो छक्के ज्यादा लगे चौके कम लगे हैं और विकेटों का जहां तक सवाल है 4 विकेटें गिरी है। अंतिम गेंद लेकर अक्षय यॉर्कर की कोशिश, देखना होगा यहाँ पर क्या किसी चीज को छूकर गई है गेंद पीछे, जी नहीं वाइड है, ना बल्ला लगा था ना ट्राउजर को छूकर चली गई थी, लेग स्टंप को छोड़कर चली गई थी गेंद, दोबारा डालनी पड़ेगी ये गेंद, यदि इस गेंद पर बड़ा हिट आया तो वो कहीं ना कहीं ज्यादा सरदर्द बनेगा मेरे ख्याल से चिंचवली के लिए। परंतु अक्षय भोईरकडे सुद्धा क्षमता आहे की तो सुद्धा मात्र या ठिकाणी ये कम बॅक करू शकतो, वापसी करू शकतो, कारण आपण पाहिले की सुरुवातीच्या पहिल्या 2 चेंडू होते नाही 2 सफलता प्राप्त केल्या होत्या, अंतिम चेंडू या डावातील, ओ परफेक्टली यॉर्कर, जबरदस्त डिलिव्हरी आणि पंचाचा फिंगर अप, ओ माय गॉड, शाहिद खान इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती बाद होतोय आणि अक्षय भुईरला मिळणारी ही तीसरी सफलता। तर डीजे 1 मिनिट, तर 51 धावसंख्या धावफलक्यावरती झालेल्या आहेत आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी चॅम्पियन पद पटकावण्यासाठी जय बजरंग स्पोर्ट चिंचोली संघाला हनुमानाप्रमाणे उंच भरारी घ्यावी लागेल, 52 धावांचा पाठलाग करायचा आहे, थोड़ा सा वेल है तर जाऊया पुन्हा एकदा आपण डीजे एएम कडे, थैंक यू। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। एम तर चला लगेचच चिंचोली संघाला विनंती करतोय की आपण सलामीची जोडी तुम्हाला लगेचच पाठवायची आहे, सध्या तुम्ही आमच्या VIP कक्षावरील दृश्य पाहत आहात, अनेक संख्येने प्रेक्षक वर्ग आमचे पाहू शकाल, प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्पॉन्सर अक्षय शेठ भुईर, पंकजी भुईर यांना तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी, बालचंद्र
जाधव हे सुद्धा पात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतायत. दिनेशजी भुईर आहेत, त्याचप्रमाणे रवींद्रजी राऊत आहेत, माजी सरपंच उपसरपंच हतकोली, अनेक मान्यवर आपल्याला आता व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सर्वांचा आपण करूया जय दुर्गा चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. नितीनजी शेलार आहेत ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये या दुसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेला आहे. संदीपजी शेलार यांना तुम्ही पाहू शकाल ज्यांनी आम्हाला उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज त्याचप्रमाणे सामनावीर साठी जे आम्हाला पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून त्यांचा आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. त्याचप्रमाणे पाहू शकाल या ठिकाणी अकुरीगावचे पोलीस पाटील आमचे राऊत बंधू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया. आणि रवींद्रजी राऊत यांच्या माध्यमातून रवींद्रजी भुईर याचकडून सिक्सर हॅट्रिक विकेट हॅट्रिक विकेट नॉट फोर हॅट्रिक साठी या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे 1000 रुपये. चला सलामी जोडी आलेली आहे. चार षटकांमध्ये 52 धावांचं खूप मोठं लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी ही स्पर्धा जिंकण्यासाठी चिंचोली संघाला करायचा आहे. आणि त्या धापाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी श्रीकांत मुकणे त्याच्या सोबतीला अजित पाडेकर, ही जबरदस्त जोडी आहे चिंचोली गावाची. आणि या स्पर्धेमध्ये पहा कुठल्या प्रमाणे कुठल्या संघा सामन्यामध्ये ही जोडी मात्र तोडली गेली नाहीये. ओ पहिला शिवारकर मॅजिकल ऑफ पडघे जोरदार अपील, परंतु ही अपील फेटाळली पंचांनी. पहिला चेंडू डॉट पारितोषिक पहा जय बजरंग चिंचोली संघाच्या प्रत्येक फलंदाजाला पर सिक्स 1000 रुपीज किरण जोशी याचकडून देण्यात येणार आहे. क्या बात है, खर्चा आहे तो चर्चा है. अजय चर्चा तो रहेगा ही और इस टूर्नामेंट में भी काफी खर्चा किया गया है जिस वजह से काफी चर्चा भी है और बहुत ही क्वालिटी क्रिकेट पूरे टूर्नामेंट में देखने को मिला है. फाइनल मैच में एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत है. जय दुर्गा स्पोर्ट्स आतकुली की ओर से सनसनीखेज शुरुआत की है राहिल शेख ने. इस बार भी यॉर्कर का प्रयास था, स्लॉट में बेच दिया मैदान के बाहर, शानदार छक्का. बाहेर तो मोठा प्लॉट आहे, त्या प्लॉट मध्ये चेंडूला पाठवला श्रीकांत मुकणेने. रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी ओव्हरपिच चेंडू सरळ बॅट लॉफ्ट थेट ऑन रन स्टँड अँड डिलिव्हर. हा अंतिम महामुकाबला आहे और 1000 उनके अकाउंट में यहां पर जमा कर दिए गए हैं. किरण जोशी साहब की ओर से श्रीकांत के बल्ले से शानदार छक्का. एक और, ये तो और दूर. वाओ Come on, DJ. तीन षटकारांची तीन सिक्सर जर प्रत्येक चेंडू मध्ये जर आपल्याला पाहायला मिळाली, सिक्सर हॅटिंग जर पाहायला मिळाली तर प्रशांत भुईर आणि हर्षद भुईर याचकडून एकूण पारितोषिक असणार आहे 5000 रुपये. आणि हॅट्रिक पुणे केली तर किरण जोशी याचकडून 1000 रुपये. येस ओके, चेंडू द्या. हा सिक्सर होता की अजय जो आपण आयएसपीएल मध्ये पाहिला होता, नवीन नियम 9वा. हा वो होता यहां पर तो वो मिल सकते थे 9 रन, लेकिन आपने पास यहां पर फिलहाल तो मैक्सिमम 6 ही है. लेकिन क्या बल्ला घूमता है, क्या स्पीड है, जितनी रफ्तार से गेंद डालते हैं गेंदबाज राहिल उससे ज्यादा रफ्तार से गेंद मैदान के बाहर भेज देते हैं. पहली गेंद पर जोरदार अपील हुई थी, अपील को ठुकरा दिया अंपायर ने. उसके बाद बैक टू बैक सिक्सेस, 52 रनों का पीछा करती हुई चिंचवली टीम. ओ गति परिवर्तन और अपने जाल में फंसा दिया बैट्समैन को राहिल शेख की वापसी लेग बिफोर विकेट. इज ए परफेक्टली इथे मात्र पाहिलं तर अगदी स्थानच्या मध्ये सापडला. आणि अजय हे मॅजिक डिलिव्हरी होती का नाही? ऍब्सोल्युट मॅजिक इट वॉज फ्रॉम राहिल शेख. क्या गजब का क्रिकेट चल रहा है योगी. बल्लेबाज भी कुछ कम नहीं थे और बॉलर भी बता रहे हैं कि हम भी किसी से कम नहीं है. भले ही दो बड़े हिट्स लगे हैं लेकिन वापसी हम कर सकते हैं, वापसी करके दिखाई. और क्या जबरदस्त चेंज ऑफ पेस था,
यही खासियत है राहिल की गेंदबाजी की, उनका जो स्लोअर वन है, सिद्दीक भाबे रहते तो ये धीमा जहर है यही कहते। निश्चितपणे काय जबरदस्त मात्र चेंडू मध्ये पेस परिवर्तन पाहायला आपल्या लाडी लेग बिफोर च्या रूपाने मात्र या ठिकाणी सफलता प्राप्त केली। पुन्हा मात्र त्याच लेंथ वरती चेंडूची हाताळली गेली, सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली। फलंदाजाला एक सुवर्ण संधी आहे, परंतु या ठिकाणी रनआउटची संधी। दोन्ही फलंदाज सुखरूप मात्र आपल्या कॉपिंग पेज मध्ये प्रवेश करत असताना सर हॅट्रिक पूर्ण केली, तर आतकुलीचे उद्योजक सन्मानीय दिनेशजी भुईर याचकडून 5000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र दिलं जाणार आहे। आणि अजून एक पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचतोय, सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर मनीष पाटील या 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे। आणि किरण जोशी याचकडून सुद्धा सिक्सर हॅट्रिक साठी 1000 रुपये। यस ओके नरेश जी, यहाँ पर कोई एक स्पेशल बंदा बिठा दो जो सब हिसाब किताब लिख के रख दे, हमारे लिए थोड़ा कंफ्यूजिंग हो रहा है। 14 रन स्कोर बोर्ड पर 13 का आस्किंग रेट उसके आगे निकल चुकी है टीम चिंचोली। ओ बड़ा हिट लगाने का प्रयास, किनारा लगा है, अंपायर की उंगली आसमान में, एक और विकेट झटकते हुए राहिल शेख। जबरदस्त वापसी अजय पाहायला मिळाली राहिल शेखच्या वतीने, कारण पहिल्या तीन चेंडू मध्ये आपण जर पाहिलं तर 12 धावा त्याने खर्च केल्या होत्या। आणि या मागील तीन चेंडूचा आपण विचार केला तर दोन सफलता आणि फक्त दोनच धावा खर्च केल्या। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद 14 धावा, 52 धावाचा पाठला करत असताना येणारे आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 38 धावांची आवश्यकता आहे। चला स्पीड अप करा, आपण शतरंज लाभायचं प्लीज, चला लवकर घ्या कारण अंदर आवडण्याची दाट शक्यता आहे। थोडस कॉपरेट करा, दोन्ही संघांना विनंती करतोय वेलेचं भान ठेवा मित्रांनो, जर चांगली वेल आपल्या आयुष्यातून जर निघून गेली तर ती वेल पुन्हा कधी येत नसते, तर वेलेला महत्व द्या। जे हा समय के मामले में प्लीज कॉपरेट करे बीसीसी बोरिवली टीम। 14 रन आए पहले ओवर में, बड़ा ही घटनापूर्ण ओवर रहा, दो विकेट भी गिरे, मिक्स ओवर कहा जा सकता है। और अब तीन ओवर्स में 38 रनों की आवश्यकता है। नए बल्लेबाज आस्तिक डाके, लेकिन स्ट्राइक पर अनुभवी बल्लेबाज अजित पाड़ेकर, घाट घाट का पानी पी चुके हैं और कई अच्छे अच्छे गेंदबाजों को पानी पिला चुके हैं अजित पाड़ेकर। परंतु आता गोलंदाज माजिदला तो पानी पाजेल का हा प्रश्न निर्माण झाला आहे, कारण हायलाइट क्रिकेट तुम्हाला इथून खेळावा लागेल। 18 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 38 धावांची आवश्यकता आहे आणि जो अनुभव अजितकडे आहे तो आता मात्र झोकावा लागेल। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, पहिला चेंडू जबरदस्त, अगदी गुडघ्यावरती वजन ट्रान्सफर केलं आणि या ठिकाणी पाहू शकाल स्ट्राइक कव्हरला मात्र थोडीशी मिसफिल्डिंग, दोन धावा तिथे मात्र पूर्ण झाल्या। जशा धावा येतात अजय तसा मात्र नक्कीच जो तापा आहे चिंचोली गावाचा त्या ताप्यामध्ये थोडासा एक वेगळा आनंद पाहायला मिळतोय। आणि जशी विकेट्स येते तिथे मात्र आपल्या डाब्या बाजूला अगदी भोंग्यांचा आवाज पाहायला मिळतोय, म्हणजे भरपूर संख्येने दोन्ही संघाचे समर्थक इथे आलेले आहेत। उत्साह तो है, उत्साह बना हुआ है, कभी इस खेमे में तो कभी उस खेमे में, उत्साह यहाँ पर कम नहीं हो रहा है। बहुत ही बेहतरीन माहौल में ये फाइनल मैच खेला जा रहा है। अच्छे स्ट्रोक के साथ अपने पारी की शुरुआत की है अजित पाड़ेकर ने। माजिद चले लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ओवर पिच, करारा स्ट्रोक लॉन्ग ऑन के ऊपर से झन्नाटेदार सिक्सर। जय बजरंग स्पोर्ट चिंचोली संघाचे आधारस्तंभ गिरीजदादा पाटील यांचा मात्र गुणगान करणारा संगीत आपण ऐकला। आणि खरोखर ज्याप्रमाणे अंतिम सामना होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे अंतिम सामना आपल्या रसिकांना पाहायला मिळतोय, तर विनंती असेल सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी इथं जोरदार टाळ्या, टाळ्यांमध्ये कंजूशी करू नका। आपण जो सामना पाहतोय जय दुर्गा चषक 2024 मधील शेवटचा सामना बीसीसी बोरिवली विरुद्ध, जय बजरंग चिंचोली कम बॅक, वापसी वापसी पाहायला मिळाली माजिद कडून डॉट डिलिव्हरी। थोडीसी बाहर की तरफ कटती हुई गेंद, पहले ही टप्पा गेंद का ऑफ स्टंप के बाहर था, दूर रखा था बल्लेबाज से और थोड़ी सी उंगलियां फेरी थी, गति में हल्का सा परिवर्तन, अच्छी गेंद, अच्छी वापसी माजिद द्वारा। ये बैटल तो चलने ही वाला है क्योंकि बॉलर भी कम नहीं है, वो भी अनुभवी है, उन्होंने भी ऐसे बल्लेबाजों के सामने कई बार गेंदबाजी की है। 15 चेंडू शिल्लक, विजयासाठी अजून 30 धावांची आवश्यकता। आतापर्यंत अजितने या स्पर्धेमध्ये 50 धावा जोडलेल्या आहेत, चांगल्या टच मध्ये आहे या स्पर्धेचा विचार केला तर। माजिद पुन्हा एकदा
ओ कुठला पता चंडू ऑन साइडला पोल केला स्टँड अँड डिलिव्हर वॉटर स्ट्रोक हाय मॅट केलाय इंचवलीकर बोल रहे हैं आमचा अजित भाऊ काय बॅटिंग करतोय जबरदस्त फटका निश्चितपणे नावात जीत आहे अजित चला सामना सुरू ठेवा सामना कंटिन्यू तुम्हाला सुरू ठेवायचा आहे परंतु मॅच बाकी शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार स्थितीमध्ये जाणार आहे त्यात काही शंका नाही कारण छोटे मोठे युद्ध आता संपलेले आहेत हा महायुद्ध आहे आणि महाअंतिम सामना जिंकणार कोण चॅम्पियन होणार कोण माजिद पुन्हा दमात्राडी मार्गस्थ होतोय 14 चेंडू शिल्लक 24 ची आवश्यकता अजून एक जबरदस्त फटका वन्स मोर बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम कंटिन्यू सुरू ठेवा सिक्सर हॅट्रिक वरती आहे अजित पाडेकर विकेट सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर सन्माननीय माजी उपसरपंच सन्माननीय रवींद्रजी याचकडून पारितोषिक दिले जाणार आहे किरणजी जोशी याचकडे 1000 रुपयाचं पारितोषिक आहे दिनेश शेठ भुईर याचकडे 5000 रुपयाचं पारितोषिक आहे चला खेळ सुरू करा प्लीज तीन छक्के जड़ चुके हैं इस ओवर में अजित पाडेकर हालांकि माजिद के नाम में भी तो जिद है लेकिन खैर उनकी गेंदबाजी थोड़ी फीकी पड़ रही है शाहिद खान उनको कुछ समझाते हुए समय का ख्याल रखें प्लीज समय ज्यादा बचा नहीं है अंधेरा होता जा रहा है रोशनी कम होती जा रही है लेकिन कम रोशनी में भी चमकते हुए अजित पाडेकर रन संख्या पहुंच चुके हैं 34 पर लक्ष्य 52 का है 18 रन चाहिए 13 गेंदे शेष हाथ चेंडू पार निर्णायक स्तर है दोनों संघाच्या दृष्टिकोनातून वो अजून एक चांगला फटका गोलंदाजाच्या डोक्यावरून परंतु लॉन्ग ऑफ लाईस राहील शेख एक डाव कंप्लीट केली दुहेरीचा प्रयत्न काय जबरदस्त चित्त्याची सप्लाय हरणाचा वेग दोन दबा कंप्लीट आणि अशा रीतीने दोन षटकं तर केली ते संपन्न झालाय धुमाल सर आपल्याला निश्चितपणे सांगतील की धावा आता मात्र किती झाल्या आणि किती धावांची आता आवश्यकता आहे 36 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता अजय सामना होता कुठे आणि सामना आला कुठे म्हणजे पहिले महाराष्ट्र होता कुठे आणि आता महाराष्ट्र आहे कुठे 12 गेंदे 16 रन कहीं ना कहीं यहाँ से थोड़ी फेवरेट नजर आ रही है चिंचवली टीम लेकिन देखिए कंडीशंस में लगातार बदलाव हो रहा है और उसका क्या फायदा उठा पाएंगे गेंदबाज ये देखने वाली बात है लेकिन अजित से पार पाना होगा उसके लिए उनको उससे पहले जल्द से जल्द आउट करना होगा तभी मौका बन सकता है कहीं ना कहीं यहाँ पर बीसीसी का चलिए फील्ड सजाइए शाहिद खान सामना शुरू करा प्लीज 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 सो कोऑपरेट करना अपने दोनों संघ आहेत स्पर्धा सुद्धा आपलीच आहे क्राउड सुद्धा आपला आहे फक्त एक का निर्णयासाठी आपण इथे थांबलोय की चॅम्पियन होणार कोण गजब का है ये फाइनल मैच गजब का है यहाँ का वातावरण यहाँ का माहौल आतकोली में हम इस समय है आतकोली क्रिकेट ग्राउंड से ये सीधा प्रसारण जीटीसी लाइव पर फाइनल मुकाबला आप देख रहे हैं जय दुर्गा ट्रॉफी 2024 का बीसीसी बोरीवली बनाम जय बजरंग चिंचवली चिंचवली को चाहिए 12 गेंदों में 16 रन सिन्हा आए हैं गेंदबाजी के लिए एक गेम चेंजर के रूप में उनको अब देखा जा रहा है बोरीवली के दर्शकों द्वारा और उनके कैप्टन द्वारा निश्चितपणे स्ट्राइकिंग एंडला आहे अस्तिक डाकी नॉन स्ट्राइकला आहे अजित पाडेकर जो खर्च केलाय स्पर्धेला पूर्ण जीएसटी पकडून पूर्णपणे वसूल झालाय ज्याप्रमाणे सामना सुरू आहे ओ बॅटची कडा आणि रिले क्षेत्रक्षण रिले झेल शॉट तडम्यांचा क्षेत्रक्षण अहमद चेंडू खाली आला त्याने हा झेल पकडला अजून एक या सामन्यामध्ये क्लायमॅक्स लगा था और तेज ट्रैवल कर रही थी गेंद विकेट कीपर ने कोशिश की उनका हाथ लगा हाथ से छिटकी और वहां पर पीछे थे अहमद बलेरे कोई गलती नहीं की मिली जुली सरकार यहां पर विकेट कीपर फरहान पावले और अहमद बलेरे की निश्चितपणे 11 चंडू आणि 16 धावांची आवश्यकता महायुती तिथे मात्र पाहायला मिळाली एसटी रक्षकाने झेल सोडला आणि मात्र थडम्यानला मात्र शॉर्ट रिझल्ट मध्ये एबीन तो झेल पकडला काही ना काही अजित पाडेकर वो क्या अपक्ष में बैठे हैं या क्या कुछ समझ में नहीं आ रहा है उनको कौन साथ देगा अपक्ष में हम लोग बैठे हैं ये 11 गेंदे 16 रन मैच रोमांचक स्थिति में है अच्छी शुरुआत की है इस तीसरे ओवर की मैच के पेनल्टीमेट ओवर की गेंदबाज
सिन्नान खोत ने नए बैट्समैन जो कि स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे, अजित नॉन स्ट्राइकर से एंड पर, गोविंद आए हैं कल के हीरो। निश्चित पण इस स्पर्धा तर जय बजरंग स्पोर्ट चिंचोली संघाने जे जिंकली तर त्या संघाचे आधारस्तंभ माजी सरपंच गिरीदादा पाटील यासकडून तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे। ऑन साईडला टर्न केला चेंडू, मात्र पावसाच्या व्हाईटिश लॉंगवरती जरार आहेत, जबरदस्त मात्र त्या ठिकाणी फिल्डिंग तर नजराना पाला बोला, दुहेरीचा प्रयत्न, धोका 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 आहे। आणि या ठिकाणी पहा गोविंद भोईर, कालचे हिरो आज ठरले झिरो, यालाच म्हणतात क्रिकेट। बीसीसी के पास था मौका 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 बना लिया उन्होंने, रन आउट के रूप में बैट्समैन आउट। अजित की कोशिश यही है कि जितने हो सकते हैं उतने रन्स दौड़कर भी लिए जाए, और कहीं ना कहीं उनका विकेट तो बचा हुआ है। वही अन्य बल्लेबाज लगातार विकेटें गवा रहे हैं, लेकिन जब तक अजित है तब तक आशाएं पूरी तरह से जीवित है जय बजरंग चिंचवली के लिए। जबरदस्त या ठिकाणी सामना सुरू आहे, दुहेरीचा प्रयत्न निश्चितपणे झाला आणि पाहू शकाल की गोविंद तिथे मात्र स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न होता, परंतु अजय मित्र म्हणतो की अजित चांगला टच मध्ये आहे, अजितला स्ट्राइक ठेवणं गरजेची होती का नाही? देखिए वो कहीं ना कहीं ये सोच रहे थे कि यहाँ पर मौका बन रहा है, ओवर थ्रो हो रहा है, लेकिन हाँ ये भी सोचने वाली बात है कि वो अच्छे टच में है तो स्ट्राइक उनके पास रखना शायद जरूरी था यहाँ पर। लेकिन खैर हर एक खिलाड़ी की अपनी अपनी सोच होती है, लेकिन अजित सभी जानते हैं कि बड़े ही जुझारू खिलाड़ी है, वो अपने टीम के हित के लिए ही खेलते हैं। अब गेंदें बची है 10, रन बनाने हैं 15, रोंगटे खड़े कर देने वाला यह फाइनल मुकाबला बेहद रोमांचक स्थिति में। नए बैट्समैन पवन के पास स्ट्राइक, अगली गेंद ओवर द विकेट, थोड़ी जगह बनाई थी लेकिन फुलर लेन गेंद ऑन साइड में टर्न कर दिया है, डीप मिड विकेट से तेज गति से आया है फील्डर। अब की बार गलती नहीं करेंगे दोनों बल्लेबाज, एक ही रन से संतुष्ट, क्योंकि कहते हैं कि दूध का जला छाछ भी फूक फूक कर पीता है। निश्चितपणे, परंतु या ठिकाणी पाहू शकाल की स्वतःवरती आता मात्र संयम दाखवावा लागेल, 9 चेंडू शिल्लक आहेत, 14 धावांची आवश्यकता। जय दुर्गा चषक जिंकेल कोण? बीसीसी बोरिवली, ज्यांनी आतापर्यंत ही स्पर्धा 3 वेळा जिंकली आहे, कि या सत्रामध्ये नवीन चॅम्पियन संघ पाहायला मिळेल का? गोलंदाज मार्ग सोडतोय सिन्नान खोत, ओ परपेटली जॉर्कर बॅटच्या साईडने चेंडू, मात्र शॉट पाहिलेकडे निघून चाललाय, त्या ठिकाणी मॉन्टी आहे, चांगला शतरक्षण, एकदा तिथे मात्र कंप्लीट केली गेली, जबरदस्त वापसी तिसऱ्या षटकामध्ये सिन्नान खोतच्या वतीने आपण पाहतोय। गेम चेंजिंग ओव्हर होऊ शकेल का? ज्याप्रमाणे आतापर्यंत सिन्नान मात्र तिकडे मारा करतोय, 8 चेंडू शिल्लक आणि आता जिंकण्यासाठी 13 धावांची गरज, चेसिंग इज कंपल्सरी। जबरदस्त गेंदबाजी का मुजाहरा पेश किया जा रहा है दबाव की स्थिति में सिन्नान खोत द्वारा, किसी तरह का दबाव शायद उनके ऊपर नहीं है, ऐसे ही लग रहा है जिस तरह से रिदम में गेंदबाजी कर रहे हैं। 4 गेंदों पर सिर्फ 3 रन खर्च किए हैं। अगली गेंद ओवर द विकेट, इस बार रूम बनाकर ड्राइव कर दिया है, बढ़िया स्ट्रोक, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर पर, माजिद वहां पर मौजूद है। हाना हाना चल रही थी दूसरे रन को लेकर, लेकिन सिर्फ एक ही रन पर संतुष्ट होना पड़ा है, तालियां वहां पर बरसती हुई माजिद के लिए। जबरदस्त जबरदस्त या ठिकाणी अप्रतिम खेळाचा नजराणा आपण इथे मात्र पाहत आहोत। पीटीसी मधील हे दोन दिग्गज इथे मात्र आपण पाहतोय संघ लढत आहेत, आणि आता समीकरण पहा 7-12 या आकड्याने किती घर उद्ध्वस्त केली आणि किती घर जोडली, परंतु समीकरण आहे 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता। हा चेंडू फार निर्णायक आहे अजय। जी हा, मोमेंटम किसके पास? बल्लेबाजी करने वाले टीम के पास, फुल और पावरफुल सक्सेसफुल सिक्सर। जय जय बारी सबकी बारी, पहले थी तुम्हारी अब है हमारी। गिरीश दादा पाटील सध्या डिक्कीज आउट ऑफ कंट्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या संघासाठी शुभेच्छा आल्याने ती स्पर्धा जिंकली तर तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे। चला फिल्डिंग लावायची आपण प्लीज, आयोजकाच्या वतीने आपल्यास मी सूचना पोहोचवतोय। आता समीकरण असणार आहे 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी चॅम्पियन पद पटकावण्यासाठी या स्पर्धेवरती नाव कोरण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता। 7-12 थे लेकिन अब 6-6 हो गए हैं, समय क्या हुआ है? 5:39 लेकिन अंधेरा छाता जा रहा है, लेकिन अजित क्या कमाल कर रहे हैं, 4 छक्के जड़ चुके हैं, 29 पर पहुंच चुके हैं, अकेले हाथों कहीं ना कहीं नाक में दम करके रख दिया है उन्होंने विपक्षी टीम के। अच्छे अच्छे गेंदबाजों की पिटाई की है उन्होंने, खासतौर पर माजिद शेख के ऊपर आक्रमण उनका जबरदस्त रहा, 22 रन उनके ओवर में आए। सिन्नान का ओवर अच्छा घट रहा था लेकिन अंतिम गेंद थोड़ी सी शॉर्ट रही और उस पर छक्का जड़ दिया गया। 6 रन डिफेंड करने हैं, पिछले मैच के सेमीफाइनल के मैन ऑफ द मैच खिलाड़ी गेंदबाजी के लिए आ रहे हैं मॉन्टी,
लेफ्ट आर्म गेंदबाज, सामने है पवन, बढ़िया यॉर्कर लेकिन डिग आउट किया है ऑन साइड में, क्या दो की कॉल होगी? नहीं, मौका नहीं है वहां पर। पहली गेंद पर सिंगल, चेजिंग कंपलसरी है, पहले बैटिंग करने का एक छोटा एडवांटेज कहीं ना कहीं बीसीसी के पास जरूर है उस रूल को मद्देनजर रखते हुए। निश्चितपणे दरम्यान पाहू शकाल आपचे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर रवींद्रजी निपुरते यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या वेळेवरती त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। पाच चेंडू शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी पाच धाबांची आवश्यकता। बॉल टू रन इक्वेशन, अंतिम सामना सुरू आहे। टेकीचे हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपण पाहतोय। एकीकडे पाहू शकाल गोलंदाज मॉन्टी आहे, त्याला पाच धाबांचं संरक्षण करायचं आहे। दुसरीकडे ज्याने आतापर्यंत पाहिलं तर षटकाराचा पाऊस पडलाय अजित पाडेकर आहे, त्याला पाच धाबा इथे जोडायचे आहेत। ओ फटका चांगला असता गवत दिशेने हवेत, त्या ठिकाणी माजिद, हो हो, झेल सोडलाय की टॉपी सोडली, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चार धाबांसाठी स्कोर हरले। नितीन जी शिलार साहेब विद्यमान ग्राम पंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच, त्यांनाही आपण यावेळी ठिकाणी सन्मानित करत आहोत। विकास राऊत साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण नितीनजी शिलार साहेब यांना सन्मानित करूया। माहिती शाल त्याचप्रमाणे अतिशय सुंदर सन्मान चिन्ह आणि ज्यांच्या सौजन्याने आम्हाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे ते भावेश कथोरे साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत। मी महेंद्र भोईरी साहेब यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण सुभाष कथोरे यांचे चिरंजीव, एक लाडकं व्यक्तिमत्व, हेही युवकांचं प्रेरणास्थान आहे, बांधकाम व्यावसायिक आहेत, क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी, महेंद्र भोईरी साहेब यांच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचे दाते सन्माननीय भावेश कथोरे साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत। प्रीतम राऊत यांच्या सौजन्याने आम्हाला चषक लाभलेले आहेत, प्रथम द्वितीय आणि तृतीय। मी प्रीतम राऊत यांना विनंती करतोय, नरेश राऊत यांच्या शुभ हस्ते आपण प्रीतम राऊत यांना सन्मानित करीत आहोत। माहिती शाल त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हा सन्मान चिन्ह आहे तो प्रदान करीत आपण प्रीतम राऊत यांना सन्मानित करीत आहोत। त्याच्या पुढील सन्मानाकडे आपण जात आहोत या ठिकाणी।